भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेशाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील उद्योन्मुख कलाकारांना आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात नमोचषकचं भव्य आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार नमोचषक 2024 शालेय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेचं उद्घाटन पनवेल महानगरपालिकेच्या माजी महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या हस्ते बुधवारी झाले. लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने घेतलेली आंतरराष्ट्रीय भरारी आणि देशाचा झालेला विकासाबद्दल आदरभावना व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीने दिलेल्या निर्देशानुसार युवा मोर्चाच्या संयोजनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात नमोचषक स्पर्धा होत आहे. त्या अनुषंगाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली नवीन पनवेल येथील CKT विद्यालयात नमोचषक 2024 शालेय वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनावेळी भाजप उत्तर रायगड जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे संचालक संजय भगत, भाजप महिला मोर्चाच्या पनवेल शहर अध्यक्ष राजश्री वावेकर, माजी नगराध्यक्ष सुनील घरत, संदीप पाटील, माजी नगरसेवक तेजस कानपळे, माजी नगरसेविका सुशीला घरत, ॲडव्होकेट वृषाली वाघमारे, अस्मिता घरत, हर्षवर्धन पाटील, मुख्याध्यापिका निलिमा शिंदे, मुख्याध्यापक सुषमा मानकर यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते.